कंपनीला देऊ, यावेळी काय नवीन चॅलेंजेस आहेत तुमच्या पुढे सुरेश कापांडे साहेब, त्याबद्दल आम्हाला काय आव्हान? आता निवडणूक आयोग यांनी ज्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घोषित केल्या, 21 ऑक्टोबरला ज्या निवडणूक घोषित केल्या, त्यामध्ये आमचा जो हिंगणा विधानसभा जो मतदारसंघ आहे, की 5 वर्षापूर्वी आमदार समीरभाऊ मेघे हे राष्ट्रवादीचे जे माजी मंत्री होते रमेश चंद्रजी बंगसाहेब, तर 5 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या 24,000 लिटणी ते निवडून आले होते. मागच्या 5 वर्षापूर्वी त्यांना बंगसाहेबांना 60,000, त्यांना 84,000 मतदान मिळालं होतं जवळपास. जेव्हापासून ते 5 वर्षापूर्वी जसे निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये, हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांशी, कार्यकर्त्यांशी इतका दाट संवाद ठेवला, जनसंपर्क ठेवला, असलेल्या लोकांची कामं केली, मतदारसंघामध्ये ज्या ज्या गावामध्ये खरोखरच आवश्यक ते विकासाची कामं आहेत, गरजेची जी कामं आहेत, कोणती आधी कामं करायला पाहिजे, यांचा तो अभ्यासवृत्तीने त्यांनी जी कामं केली आणि जो संपर्क आणि त्यांची साधारण सामान्य वागणूक, प्रत्येक सामान्य मनुष्य जेव्हा जेव्हा आमदार साहेबांना भेटला तेव्हा तेव्हा त्यांनी एकच, त्यांच्या मनामध्ये एकच विषय राहिला की खरोखरच एक मेघे कुटुंबातील जे आमदार आहेत, लोक ज्या दृष्टीने त्याचा अपप्रचार करायचे तसा नसून ते इतके सामान्यसारखे त्यांच्याशी भेटायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांनी सांगितलेले काम पूर्ण ते त्यांचे कामं करायचे. या माध्यमातून नागरिकांमध्ये या संपूर्ण मतदारसंघातल्या की सर्वांना त्यांच्याविषयी एक अतिशय एक आपुलकी आणि असे एक प्रेम आहे की खरोखरच हे सामान्यसारखे वागणूक असून हे लोकांचे कामं करतात आणि चांगलं काम त्यांनी केलं आहे. मला तरी असं वाटते की आता जी काही निवडणूक झाली आहे, जे BJP मध्ये जे माजी आमदार विजयभाऊ घोडमारे हे आधी BJP मधून निवडून आले होते. आता काय म्हटलं, जे नाराजगीचा सूर आहे कार्यकर्त्यांमध्ये, हा ते तुम्ही कसं क्लिअर करणार आणि पुढची लीड कसं आहे मिळाली पाहिजे, त्यासाठी काय तुमची उपाययोजना कसं आहे? उपाययोजना आमची एकच आहे की आम्ही जसं आता हे डिगडो आहे, हिंगणा मतदारसंघामध्ये डिगडो, निलडो, इसासनी, वानाडोंगरी, बुट्टीबोरी, वाडी हे मतदारसंघ फार मोठे आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार आहे. या भागामध्ये समीरभाऊ मेघेंनी जे कामं केले ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार, लोकांना माहीत आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने लोकांपर्यंत जाणार, त्यांना सांगणार की या 5 वर्षात आमदार साहेबांनी अगोदर जे काही लोकांनी डेव्हलपमेंट केलं त्याच्यापेक्षा आमदार साहेबांनी या 5 वर्षात किती चांगलं कामं केले हे लोकांना आम्ही पटवून सांगणार. आणि आम्हाला विश्वास आहे की लोकांना जर ह्या गोष्टी कळल्या तर आहेच, पण अधिक जर कळल्या तर निश्चितपणे मतदान साहेबांचं वाढणार. विरोधकांचं असं म्हणणं आहे की हिंगण्याचा विकास केलेला नाही आहे, आमदार साहेबांनी स्वतःचा विकास केला. आणि यांना जोडून एक माझा प्रश्न आहे, विरोधकांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की फक्त कार्यकर्त्यांचा आमदार साहेबांनी विकास केलेला आहे. याला जोडून माझा आणखी एक प्रश्न आहे की म्हणजे या हिंगणा मतदारसंघामध्ये जी विमा उद्योगाची संख्या वाढलेली आहे, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे, अतिक्रमणच्या साम्राज्य पसरलेले आहे, त्याबद्दल आपण काय बोलू इच्छू? पहिला प्रश्न असा की बा आमदार साहेबांनी विरोधकांचं असं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी कार्यकर्त्यांचा विकास केला, मतदारसंघाचा विकास नाही केला. सर्वात पहिले तर मी याचं खंडन करतो की हे चुकीचं आहे, हे खोटा आणि चुकीचा आरोप लावत आहे. हा जो विकास आहे हा विकास काही बोलून केलेला नाही आहे, हा विकास ऑन पेपरवर आहे आणि झालेला विकास आहे. तुम्ही ज्या ज्या डिपार्टमेंटने हा विकास केला, आता एखादी पाणी नळ योजना असेल, तुम्ही पाणी पुरवठा विभागाला, MG विभागाला विचारू शकता, तुमचे रोडचे कामं असेल तुम्ही बांधकाम विभागाला विचारू शकता, काही MSEBची कामं असेल त्यांना विचारू शकता, इरिगेशनचे असेल, मेडिकल ग्राउंडचे असतील, तुमच्या ॲग्रिकल्चरचे प्रश्न असतील, अनेक जे काही प्रश्न आहे हे काही कागदावर नाही आहे, हे त्यांनी कामं केले आहे. त्यामुळे हे कामं हे तर गावातच होतात, ते विकासाचे कामं आहे. म्हणजे त्यांनी जो आरोप लावला की यांनी कार्यकर्त्याचा विकास केला हे चुकीचं आहे.
कार्यकर्त्याचा विकासाचा विशेष नाही आहे, यांनी गावाचा विकास केला. आता यांचा यांचा जो प्रश्न आहे, जो तुम्ही आपण जो प्रश्न केला या ठिकाणी, किंवा या ठिकाणी रोड आहे, खड्डे आहे, अतिक्रमण हा विषय नाही. रोड आहे, पाऊस झाला, फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, ठीक आहे, मान्य करतो की काही ठिकाणी खड्डे वगैरे झाले, पण त्या पद्धतीने ते खड्डे बुजवण्याचे सुद्धा काम केले. तुम्हाला सांगतो, आमच्या ठिकाणी 3 वर्षापूर्वीपासून मेट्रोचं काम झालं. मेट्रोचं काम होत असताना या ठिकाणी आमदार साहेबांनी एवढी काळजी घेतली की त्या एपकॉन जी एजन्सी आहे, ज्यांनी हे काम केलं, यांना 10 वेळा त्यांनी सांगायचे की बा आमच्या गावातले जे नागरिक आहे, ह्या भागाने इंगणा रोडनी जे हा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे, हजारो लाखो कामगार या भागामध्ये येतात, त्यांना कुठेही कुठल्याही प्रकारे रस्त्याने येण्या जाण्याचा त्रास होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये, त्यांना कुठं इजा होऊ नये, ह्या पद्धतीची एवढी काळजी घेऊन आम्ही जेणेकरून एवढी काळजी घेतली की या रोडवर त्या पद्धतीनं अशी कुठली वाहतुकीला त्रास झाला नाही. हे होते हिंगणा मतदारसंघामध्ये सक्रिय सुरेश कारवांडे यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली, संवाद केला. सर, आपलं अभिनंदन आहे.